मैदाना जी कार आहे गाडी जरा प्लीज बाजूला घ्या. तसेच लाईनमॅन 11-11-22 खेळाडू पंच आपले मान्यवर. आज 1 मे महाराष्ट्र दिन, त्यानिमित्त आपण आपलं राष्ट्रगान कृपया कार बाजूला घ्यायची आहे. एक विनंती असेल मैदानात जी कार उभी आहे. मैदान हॅलो मैदानाचा सेटअप झाला असेल तर हात वर करायचं आहे. आपण राष्ट्रगीत लावू, सर्वांनी स्तब्ध उभं राहायचं आहे. चालू स्टार्ट. शुभेच्छा.
आले नाणेफेकीचा कौल लागलाय. महापुरुष देवबाग या संघाच्या बाजूने आपला निर्णय कळवायचा आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तर फलंदाजांनी 5 रन के नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण केलंय विजय केरवाडा संघाला. विजय केरवाडा संघाने आपलं क्षेत्ररक्षण सचिन घ्यायचंय. चेंडू निर्धाव जाता पुढचा चेंडू पण निखिल साठी आता मात्र पुढे जात मारूचा मोठा प्रयत्न फसता चेंडू निर्धाव.
होता, बाकीचा एसटी रक्षक पूरा करता। पहिल्या षटकाचा खेळ पूरा होता, सांघिक धाव संख्या होती महापुरुष देवबागची बिनबाद 8। चांगली गोलंदाजी, एक चौकार आपल्या पाठीवर ओढून घेतला तो नितीन केळुसकर या गोलंदाजाने, काहीतरी कमबॅक केला, 8 धाव वरती रोखून ठेवला निखिल पराडकर या फलंदाजक। अंतिम सामने 5 षटकांचे रवात, 1 षटकांचे खेळ पूर्ण होता, पॉवर प्लेचा खेळ षटक समाप्त होता, दुसरा पॉवर प्ले चौथ्या षटकापर्यंत घेऊचो हा। दरम्यान दुसरा षटक घेऊन विजय केरवाडा संघाच्या वतीन बट्टा केरवाडा संघाचं एक तुझं रोहन, रोहन बट्टा, रोहन बट्टा वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन रोहन बट्टा सामना करीत। मात्र उमेश शेरागी, आता मोठ्या फटक्यांची गरज, उमेश तुझ्या बॅट बनवून निश्चित संघासाठी चांगलो फटको। एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जाता क्षेत्रक्षकच्या हातात, डीप स्क्वेअर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रक्षक चेंडू येऊन पकडतो, फक्त एकच धाव मिळता, एका धावर समाधान। धाव संख्या झाली आहे ती महापुरुष देवबाग संघाची 9। दुसरा षटक चालू असताना रोहन आपल्या षटकात पुढचा चेंडू घेऊन पॉइंटच्या दिशेने खेळता, दुसरा एक धावचा प्रयत्न दिसता आणि उमेश कर्ण धावेचा प्रयत्न नाही, जर चांगली फेक गॅदर झालो असतो दाजी दुराजच्या हातासून तर उमेश शेरागी सारखो मोठो मासो गळाक लागलो असतो धावचीच्या स्वरूपात, पण प्रयत्न काहीतरी कमी पडतात ते म्हणजे दाजी दुराज या एसटी रक्षकाचे। आधीच धावेची आशा सोडल्याने उमेश शेरागी सारख्या फलंदाजान धाव संख्या दुहेरी अंकात जाऊन पोचतात ती म्हणजे 10। दुसरा षटक चालू असताना रोहन आपल्या षटकातलो पुढचो चेंडू घेऊन आत्मात्र उमेश टॅपडून मारूचो प्रयत्न, स्वतःच्या फॉलोत्र चांगला क्षेत्ररक्षण, एक चेंडू निर्धाव जाता। अंतिम सामन्याचा दबाव उमेशच्या खांद्यावर बघूक मिळता, कारण वारंवार चेंडू निर्धाव जाताना दिसतं, ते सुद्धा उमेश येरगी सारख्या फलंदाजाक। रोहन बटाक सुद्धा माहिती आहे की उमेश सारखो फलंदाज किती घातक ठरशे आपला, आता मात्र मोठो फटको उमेशच्या बॅटमधनं बरोच वेळ चेंडू आहे, चेंडूच्या खाली रोहन लोणे हाताचा वळा करून आणि रोहन लोणेच्या हातात जाऊन चेंडू पडता आणि पहिला कलाम लागता आता उमेश येरगी नावाचा आणि आपल्या नावावर लावून घेता तो म्हणजे रोहन बट्टा। खूप मोठो फटको तो चेंडू बरोच वेळ हवेत होतो आणि साधा असा सहज झो सोप्या झेल पकडल्यानंतर म्हणजे रोहन लोणे या क्षेत्ररक्षकांना कसली चूक होणार नाही आणि खालच्या माने निराश होऊन तंबूत परतलो तो म्हणजे उमेश शेरागी। आता मात्र नवीन इलेलो फलंदाज मागच्या सामन्याचा सामनावीर लक्ष्मण मोंडकर, ज्याने मागच्या सामन्यात 2 मोठे फटके मारलेले तशाच फटक्यांची आता गरज, कारण हे अंतिम सामना हा। चांगली गोलंदाजी करताना दिसतात तो म्हणजे रोहन बट्टा केरवाडा संघाच्या वतीन आपला अनुभव दाखवून देता। रोहन आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन सामने नवीन फलंदाज लक्ष्मणसाठी ब्लॉकल पद्धती, चेंडू निर्धाव जाता काय येत नाही, कळक आणि बोको गेलो मला त्यातलो चेंडू निर्धाव गेलेलो चेंडू, असे निर्धाव चेंडू जाणं म्हणजे दबाव वाढत जाणं, अंतिम सामन्यात निर्धाव चेंडू म्हणजे धोक्याची घंटा। पुन्हा तर रोहन बट्टा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज, तर त्याचा सामना समाचार देत तर त्याचं लक्ष्मण मोंडकर टप्पाडून मालूचबद्ध स्ट्रेट डावच्या दिशेने चेंडू जाता, एकच धाव मिळता, अजूनपर्यंत मोठे फटके देवबाग संघाच्या वतीन फक्त बघू मिळत, फक्त एकच चौकार बघू मिळत तो म्हणजे निखिल पराडकरच्या बॅटमधून पहिल्या षटकात। 2 षटकांचो खेळ पुरवता, सांघिक धाव संख्या होत्या ती 1 गडीबाद, डबल एक्क्याचो गेम म्हणजे 11। थोडीशी खराब अशी सुरुवात म्हणा हरकत नाही ती म्हणजे महापुरुष देवबाग सारख्या बलाढ्य संघाची, समोरचो संघ विजय केरवाडा सारखो असताना मोठी धावसंख्या उभी करूची लागत, पण धावसंख्या काहीतरी खूप काळजी करण्यासारखी चिंता करण्यासारखी जा, कारण 2 षटकांचा खेळ पुरवता, धावसंख्या झाली आहे ती 11। तिसरा षटक घेऊन केरवाडा संघाच्या वतीन
अक्षय घाटवळ ज्यांनी कालच्या दिवसात आपला नाव खूप कमवला तोच अक्षय घाटवळ ने पॉवर प्लेचा वापर करून घेतात म्हणजे तीन प्लेयर हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील आणि या पॉवर प्लेचा महत्त्वाचा षटक घेऊन जबाबदारीचा षटक घेऊन अक्षय घाटवळ अक्षय घोटवळ आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज सामना करतो लक्ष्मण मोंडकर तिसऱ्या षटकात तो पहिलो चेंडू घेऊन हॅलो चांगलो चेंडू अक्षयच्या वतीन षटकातलो पहिलो चेंडू निर्धाव जाता लक्ष्मण सारख्या गोलंदाजाक चेंडू कळणार नाही बाकीचा काम एसटी रक्षक दाजी धुरत परत पुरा करता दाजी धुरताचे हात बघला तर मोठी वाळी बघू तुमका मिळतील आता मात्र उजव्या एसटीच्या बरोबर सो बाहेर चेंडू पंच आपले दोन हात रुन करतात पहिला एक वाव पाणी मोजून करतात तो म्हणजे अक्षय घाटवळ पंचांच्या निर्णयावर खरीतरी थोडस नाराज दिसता पण पंचांचा निर्णय हो अंतिम निर्णय एक सोयर चेंडू एक फुकटची धावती महापुरुष देवबाग संघाच्या खात्यात जमा होता धाव संख्या झाली आहे ती 12 जवळजवळ डझनभर अशी धावसंख्या महापुरुष देवबाग संघाची स्लोअर पद्धतीचे चेंडू बॅट आधी फिरता चेंडू नंतर येतात चेंडू आणि बॅटचो काय संपर्क होणार नाही अजून एक चेंडू निर्धाव जाता तो अक्षय घाटवळच्या गोलंदाजीतलो लक्ष्मण मोंडकर सारखो फलंदाज गोंधळून जाता अक्षयच्या या गोलंदाजीर धाव संख्या तयार स्थिरावलेली ती म्हणजे 12 पुढे जाऊन मारूचो प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण आणि हे मात्र निखिल पराडकर धावबाद होता फुकटचं स्वतःच्या पायावर धोंडो मारून घेता धावेची गरज नव्हते तरी धावान सुटलो आणि बाधून तंबूत परतलो दुसरो धक्को बसता तो निखिल पराडकरच्या रूपात महापुरुष देवबाग संघात निखिलची जागा घेऊ घेतो तो नवीन फलंदाज चेतन मालणकर थोडी येते चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक बघू मिळता केरवडाच्या संघाच्या वतीन अक्षय घाटवळ करून दाखवताना चांगलो फटको निया लोणे माफ करा लक्ष्मणच्या बॅट मधून रोहन लोणेच्या हातात जाऊन चेंडू पट्टा फेक बघा डायरेक्ट स्टंपाकडे फेक फेक चांगला क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेक एकच धाव मिळतात ती म्हणजे लक्ष्मण मोंडकर या फलंदाजाक आता मात्र स्ट्राईकवर येतात तो चेतन मालणकर मोठे फटके मारूची ताकद या चेतनच्या मनगटात भरलेली आपण त्या ताकदीचं आता प्रदर्शन करून दाखवता लागत कारण अंतिम सामना चालू आणि अंतिम सामन्यातला तिसरा षटक चालू आता मात्र पॉइंटचे डिसिजन हलक्या हाताने खेळतात चांगला क्षेत्ररक्षण पण एक धावका रोखू शकणार नाही एका धावर समाधान दोन्ही फलंदाजांका अक्षरशः बांधून ठेवल्यासारखी गोलंदाजी करतात ते म्हणजे विजय केरवाडा संघाचे गोलंदाज जुन्यांसोबत नवीन पिढी त्याच आत्मविश्वास तेवढ्याच पद्धतीची ताकदीची गोलंदाजी आणि फलंदाजी करताना दिसतात विजय केरवाडा संघाच्या वतीन अक्षय आपल्या षटकातलं फुटतो चेंडू लक्ष्मण तयार आता मात्र लक्ष्मणच्या बॅटमधनं मोठो फटको चेंडूच्या खाली रोहन लोळे हाताचा गुळाम रुन केल्यान गुळमात जाऊन चेंडू पडता आणि चांगला क्षेत्ररक्षण 6 धाव वाचवल्यान आपल्या संघासाठी काहीतरी षटका गेलो असतो सीमापार गेलो असतो चेंडू लक्ष्मणच्या बॅटमधनं निघालेलो पण वाचवल्यान आपल्या संघासाठी निश्चितच 4 धाव वाचवले आपल्या संघासाठी ते म्हणजे रोहन लोणे चांगला क्षेत्ररक्षण करताना दिसता तो म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेक नक्की 4 धाव वाचवले आपल्या संघासाठी आणि काहीतरी आवून ठेवलेली दिसतात ते म्हणजे महापुरुष देवबाग संघाचे फलंदाज आज काहीतरी कमी जाणवता ती कांजूर मध्ये उपस्थित असलेलो अष्टपैलू खेळाडू दर्शन बांदेकर आज त्याची काहीतरी कमी जाणवता ती महापुरुष देवबाग संघात कारण कांजूरच्या मैदानावरती सामना मालिकावीर सामनावीर सगळे आपल्या नावावर करून घेतलेलं दर्शन बांदेकरात महापुरुष संघात नाया दरम्यान 3 षटकांचं
खेळ पूर्ण होता सांघिक धाव संख्या होता ती 16-3 छटक्यांच्या पूर्णानंतर गडी तीन दोन गडी बाद ना दोन गडी बाद 16 चौथा षटक घेऊन सनी बटा हो सुद्धा एक केरवाडा संघाचं अतिशय नावात दिलो गोलंदाज सनी बटा सामना करतो लक्ष्मण सनीच्या गोलंदाजीचं वेगवान चेंडू चेंडू आणि बेट काहीच नाही कडक पण एक धाव पण नाही मिळत चेंडू निर्धाव जाता वेगवान चेंडू दाजी धुरत सुद्धा फसता या चेंडूवर पहिलो चेंडू निर्धाव जाता तो या गोलंदाजीतलो सनी आपल्या षटकासाठी संघासाठी चांगली गोलंदाजी करताना दिसता पुन्हा एकदा लक्ष्मणच्या बॅट मधनं मोठं उंच फटको चेंडूच्या खाली दोन क्षेत्ररक्षक हाताची गुळमा घेऊन येतो गुळमात जाऊन चेंडू पडता कसली चूक होणार नाही ती अक्ष घाटवेकडसून आणि हे लक्ष्मण मोणकर बा दोन तंबूत परतता मोठे फटके मारूच्या नादात एक मागोमाग एक फलंदाज आता मात्र तंबूच्या दिशेत धरतात ते मात्र महापूर देवबाग संघाचे धाव संख्या तयार स्थिरावलेली ती म्हणजे 16 चौथा षटक चालू असताना अंतिम सामन्यात खूपच कमी धाव संख्या म्हणा हरकत नाही ती म्हणजे महापुरुष देवबाग संघाची याच्या अगोदरच्या सामन्यात आनंदवाडी संघाचे वाशे फिरलेले आता हे देवबाग संघाचे तसे दिसतात म्हणजे मालवणीत ती म्हणा घर फिरला काय घराचे वाशे पण फिरतात तशी अवस्था झाली आता ती म्हणजे महापुरुष देवबाग संघाची खूपच कमी धाव संख्या होताना दिसतात ती केरवाडा संघासमोर सनी आपल्या षटकातलो फुटतो चेंडू आता नवीन फलंदाज प्रथमेश राऊळ जरी शरीर यष्टीन बारीक शिरशिरीत दिसलं तरी मनगटात ताकद जास्त पण आता प्रदर्शन करून दाखवूचा आडव्या बॅटिंग मारूचा प्रयत्न होतो चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होणार नाही बाकीचा काम यष्टी रक्षक दाजी पुरा करता एका निर्धाव चेंडूची हे सांगत होता पुन्हा एकदा सनी सामना करतो प्रथमेश चांगलो चेंडू होतो सन्मान दिल्यासारखो फटको एकच धाव मिळता या चेंडूवरती एकेरी दुहेरी धावसंख्या संघाची धावसंख्या थोडीशी वरता सांघिक धावसंख्या होता ती 17 म्हणजे मी वारंवार सांगित असते खतरा आता खतरो कोणासाठी देवबागसाठी की केरवाडा संघासाठी कारण समोर फलंदाज होतो चेतन मालूम करतो तेवढ्याच चांगलं ताकदीचं गोलंदाज तो म्हणजे सनी बटा 17 म्हणजे खतरा बघू सनीच्या षटकातलो फुटतो चेंडू चेतनसाठी आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू येतात एकच धाव मिळतात दुसऱ्या धावचा प्रयत्न दिसता प्रथमेश राहुल कडसून पण चेतन पाठी पाठवता एकाच धावर समाधान होता संघाची धाव संख्या होता ती 18 चौथा षटक अजूनही चालू सांघिक धाव संख्या विचारला तर खूपच कमी महापुरुष देवबाग संघाची रिव्हर्सिव मारचो प्रयत्न दिसता चांगलो फटको प्रथमेश राहुलच्या बॅट मधून रिव्हर्सिव पद्धतीचो रिव्हर्सिव षटकार गोव्याच्या सनम साळगावकरची आठवण करून देता तो म्हणजे प्रथमेश राहुल नितेश लोणेच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार होता आणि देवबागच्या संघाच्या वतीनं चौथ्या षटकात पहिलं षटकार बघू मिळतो तो म्हणजे प्रथमेश राहुलच्या बॅट मधून तो सुद्धा रिव्हर्सिव पद्धतीचो सांघिक धाव संख्या झाली होती ह्या षटकारानिशी 24 अजून ओव्हर आहे विन 5 ओव्हरची मॅच आहे 5 ओव्हरची दरम्यान शेवटचा आणि हादामारीचा षटक जबाबदारीचा षटक या षटकात अक्षरशः फलंदाज तुटान पडतात चांबडे सोलतात समोरच्या गोलंदाजाचे आणि त्या षटक घेऊन येतात तो म्हणजे प्रवीण केरवाडा संघाच्या वतीने शेवटचा आणि निर्णायक आणि हानामरीचा षटक घेऊन प्रवीण कुबल सामना करीत तो चेतन पहिल्या चेंडूवरती चांगलो फटको चेंडूच्या खाली रोहन लोणे धावत होता एक धाव पुरी करतात चांगला क्षेत्ररक्षण तेवढा चांगली फेक प्रदर्शन बघा विजय केरवाडा संघाच्या क्षेत्ररक्षकाचा चेंडूवरती धावत दिलं तेवढ्या ताकदीची फेक केल्यानं आणि चेतन मालणकर सारखं फलंदाज धावबाद होता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसता चेतन मालणकरचो पंचापला बोट वरती करतो पंचांच्या निर्णयावरती थोडस खतीर नाराज दिसतात तो म्हणजे चेतन मालणकर चांगला क्षेत्ररक्षण रोहन लोणेच्या माध्यमातून केरवाडा संघाच्या वतीनं बघूक मिळाला
नऊ फलंदाज बाबू तारी चांगली गोलंदाजी करता देवबाग संघासाठी, पण आता चांगले फलंदाजीची गरज आहे कारण शेवटचा षटक चालू आणि शेवटच्या षटकातले पाच चेंडू शिल्लक बाबू तारी तुझ्यासाठी आणि प्रथमेश राहू साठी. आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती 25. जवळजवळ संघाचा पावशतक स्कोरबुक वरती बघूक मिळतात त्या म्हणजे 25. खूपच कमी धावसंख्या जर विचार केला तर केरवाडा सारख्या संघासमोर ही 25 धावसंख्या खूपच कमी. शेवटचे पाच चेंडू मोठी धावसंख्या उभा करूच्यासाठी. लोकल पद्धती चेंडू थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जाता पण एकच धाव मिळता. देवबाग संघाच्या वतीने एकच मोठो फटको बघू मिळालो तो सुद्धा प्रथमेश राहुलच्या बॅटमधून. आता मात्र तोच प्रथमेश राहुल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सामनो करीतो प्रवीण कुबल या गोलंदाजीचो. स्टॅपर जाऊन मारूचो प्रयत्न दाजी दुराच्या हातासून चेंडू घोषित स्वरूपात जाता एकच धाव मिळता. धाव संख्या झाली आहे ती 27. शेवटचा षटक चालू. आतापर्यंत देवबाग संघाच्या वतीने फक्त एकच चौकार आणि एकच षटक असे दोनच मोठे फटके बघू मिळाले. एक म्हणजे प्रथमेश राहुलच्या बॅटमधनं आणि एक निखिल पराडकरच्या बॅटमधून. तेवढ्या दर्जाची गोलंदाजी करतात ते केरवडाचे हे सगळे गोलंदाज. एकही गोलंदाज मागडो ठरलो नाही तो म्हणजे आपल्या संघासाठी. अगदी अचूक टप्प्याचो मारो करतात प्रत्येक गोलंदाज. पुढे येऊन मारूचो प्रयत्न प्रथमेश राहुलच्या बॅटमधून चांगलो फटको वन बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षक पकडे आणि खराब क्षेत्ररक्षण. अजून चार धाव मिळतात ते म्हणजे प्रथमेश या फलंदाजा. पुल नाही फुलाची पाकळी त्यातलो चौकार प्रथमेशच्या बॅटमधून अंतिम सामन्यात. धावसंख्या झाली आहे त्या चौकारची धावसंख्या चारने भर पडता धावसंख्या होता ती 31. आता मात्र शेवटचे दोन चेंडू शिल्लक ते म्हणजे प्रवीण कुबलच्या गोलंदाजीतले. सामना करतो प्रथमेश पण चांगली खेळी करता प्रथमेश आपल्या संघासाठी. एकटो लढत देतात तो म्हणजे केरवड संघाच्या गोलंदाजांका. आता मात्र एक वेगवान चेंडू चेंडूने बॅटचो काय संपर्क होणार नाही. बाकीचा काम यष्टी रक्षक दाजी चाचपडत काहीतरी पुरा करता पण चेंडू निर्धाव जाता समाधान व्यक्त करता तो म्हणजे प्रवीण कुबल या चेंडूर. आता मात्र शेवटच्या षटकातलो शेवटचो चेंडू किती धाव वसूल करतात ते बघूच्या. धावसंख्या झाली आहे फक्त 31. शेवटचो चेंडू प्रवीणच्या गोलंदाजीतलो पुढे मारचो प्रयत्न प्रयत्न फसताने शेवटच्या चेंडूवरती यष्टीची धोता तो म्हणजे प्रथमेश राहुल. आणि धावसंख्या झाली आहे ती फक्त 31 आणि विजयाचं लक्ष राहुल होता विजय केरवडा संघासमोर 32. खरोखरच खूप कमी अशी धावसंख्या रंगतदार सामना बघूक मिळालो असतो पण काहीतरी धावसंख्येक आकार उकार देऊ शकले नाही ते महापूर देवबागचे फलंदाज. चांगल्या फलंदाजांचं भरणं होतं देवबाग संघात पण तरीसुद्धा धावसंख्येचा विचार केला तर फायनल सामन्यात अंतिम सामन्यात खूपच कमी. 32 धावांचं लक्ष ठेवला 30 चेंडूत विजय केरवडा सारख्या एका बलाढ्य संघासमोर. जवळजवळ 550-600 किलोमीटरचा प्रवास करून काल हे संघ है दाखल झालो आणि कालच्या दिवसात चांगले खेळ करून अंतिम सामन्यात धडक मारल्या आणि अंतिम सामन्यात आज गाठ पडली ती महापुरुष देवबाग संघासमोर. पंच पाणी आता मात्र देवबाग संघ कसून गोलंदाजी करची लगत प्रत्येक चेंडू वरती वाघासारखी झडप घालून चेंडू अडवचा लागत असा प्रकारचा क्षेत्ररक्षण करूचा लागत कारण धावसंख्या खूपच कमी आहे 30 चेंडू आणि 32 असा विजयाचा समीकरण. आणि समोर दाजी धुरज सारखे रोहन लोणे सारखे सनी बट्टा रोहन बट्टा किती नाव घेईल तेवढी कमी असे फलंदाज एक एकांचं भरणं होतं म्हणजे विजय केरवडा संघात. प्रत्येक फलंदाजाच्या मनगडात षटकार मारूची ताकद मोठो फटको मारूची ताकद असे फलंदाज विजय केरवडा संघाच्या खेम्यात आपण बघूक मिळतात.
विजय केरवळाच्या वतीने सलामीची जोडी मैदानात दिसतात ती म्हणजे स्वतः दाजी धुरत आणि कोण दुसरो फलंदाजाचं नाव लतेश साळगावकर लतेश साळगावकर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने स्ट्राईक वरती दाजी धुरत तर देवबागच्या वतीने सलामीचा षटक घेऊन वेगवान गोलंदाज बाबू तारी 32 धावांचा पाठलाग कशा पद्धतीत करतात आणि आव्हान कसा संपुष्टात आणतात कसा पुरा करतात त्या बघूचा विजय केरवडाचा संघ दाजी धुरत सामना करीत बाबू उतारीच्या गोलंदाजीच्या पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूचो बाबू टू दाजी असं समीकरण बघूया पहिला चेंडू सन्मान देता दाजी धुरत चोरटी ओ चांगला क्षेत्ररक्षण एका धावेचा दुहेरी धावेत रूपांतर केला दोन्ही फलंदाजांनी मोठी शरीर यष्टी असलेलो क्षेत्ररक्षक चेंडू अडवताना काहीतरी पाय घसरून पडता आणि थोडीशी दुखापत होत या क्षेत्ररक्षक फर्स्ट एड किट घेऊन जरा जाऊचा जय बजरंग मवई मंडळाचे डॉक्टर फर्स्ट एड घेऊन जरा मैदानात जाऊचा पैसे दे मला माहिती मला नको तू पी हे रम्या काहीतरी इंजर्ड होता महापुरुष देवबाग संघाचा एक क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षण केलं ना आपल्या संघासाठी पण दोन धावा पण खर्च झाले या क्षेत्ररक्षण करता करता थोडीशी दुखापत त्याच्या जागी बदली फलंदाज आहेत देवबाग संघाचं मेंटर रमेश घाटवे मैदानात जाताना दिसता आपणा माझा सहकारी मित्र नेवल डॉकयार्ड मध्ये कार्यरत असलेलो रमेश घाटवे आता या फलंदाजाची जागा घेऊ शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने तर बाबू आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन दाजीसाठी दाजी तयार बाबूचा सामना करू पहिलं चेंडूचं खेळ खर्च होता सांगिक धावसंख्या होती ती बिनबाद दोन बाबू आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन दाजीसाठी ब्लॉकल पदवी चेंडू हलक्यात आणि सन्मान दिता चेंडू एकच धाव मिळता या चेंडूवरती संघाची धावसंख्या असतात ती 3 अंतिम सामन्यात जर 50-55 धावा झाले असते सामन्याची रंगत वेगळी दिस मजा आली असती थोडीफार काहीतरी मजेचा वातावरण दिसत नाही कारण धावसंख्या देवबाग संघाच्या वतीने खूपच कमी झालेली दिसता आणि त्याचा प्रत्युत्तर देताना बिनबाद अशी 3 धावसंख्या होता ती म्हणजे विजय केरवडा संघाची आता मात्र स्ट्राईकवरती लतेश साळगावकर सामना करते बाबू तारीच्या गोलंदाजीचो बाबू टू लतेश असा आता मात्र लतेशच्या बॅट मधून बरोच उंच फटको चेंडूच्या खाली रमेश स्वतः धावताना दिसतात चेंडू मात्र घोषित स्वरूपात जाता एकच धाव मिळता या मोठ्या फटक्यावरती ती म्हणजे लतेश साळगावकर खूप चांगलो फटको होतो खराब चेंडू होतो बाबू तारी येतो शॉर्टपिक पदवी जो चेंडू त्याचं पुरेपूर फायदा उठवलो लतेशने पण चेंडू चुकीच्या क्षेत्रात जाता आणि एकच धाव मिळता सांघिक धावसंख्या होता ती म्हणजे 4 32 धावांचा पाठलाग करताना पहिला षटक प्रगतीपथावर असताना विजय केरवडा संघाची धावसंख्या होता ती म्हणजे 4 टिचून गोलंदाजी करूची लागत बाबू तू आपल्या संघास चांगलो चेंडू येतो घोषित स्वरूपात पुन्हा एकदा चेंडू जाता नवीन गेलेलो क्षेत्ररक्षक रमेश घाटवाचीच पाठ धरता तो म्हणजे चेंडू सलग 2 चेंडू रमेशच्या दिशेने जाताना दिसतात धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 5 पहिला षटक चालू असताना काहीतरी क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना दिसतो तो कर्णधार उमेश येरागी आपल्या संघातून बाबू पुण्याचा सामना करीतो लतेश काहीतरी झेलभात झालं असतं बॅटची कडा घेतली होती असं काहीतरी अपील केला होता तर कर्णधार उमेश येरागी यांच्याकडनं बाईस की कट बाईस
22 स्वरूपात एक धाव मिळते म्हणजे बॅटची कट नाही होती आणि पण अपील जोरदार उठवून धरलेला होता मात्र उमेश यारगी खरी खराब एसटीच्या मागे एसटी रक्षण बघूक मिळाला होता म्हणजे लक्ष्मण मोंडकर एक चेंडू निर्धाव गेलो असो चेंडू अडवलं गेलो असो पुन्हा एकदा दादाजी सामना करीत तो मात्र बाबू तारीच्या गोलंदाजी पंचांकडे दाद मागतात लेग बिफोर विकेटची पंच अपील फेटवून लावतात डावे एसटीच्या बाहेर जाणार चेंडूची दिशा दाखवतात आणि पंच अपील फेटवून लावतात पण एक चांगलं चेंडू दाजी दुरस सारख्या फलंदाजा भेपरा टेकूक लावलं ती म्हणजे या गोलंदाजन तो म्हणजे बाबू तारी एक पहिल्या षटकाचा खेळ पुरता सांघिक धाव संख्या होती बिनबाद 6-32 धावांचं पाठलाग करताना प्रत्येक गोलंदाज महत्वाचा प्रत्येक षटक महत्वाचा षटकातलो प्रत्येक चेंडू महत्वाचा हा कारण धाव संख्या बघला तर खूपच कमी अशी धाव संख्येचा पाठलाग करता तो म्हणजे विजय केरवाडा संघ थोडीशी चर्चा सत्र होताना दिसतात देवबाग संघाच्या वतीत टीम मीटिंग होताना दिसताना मैदानावरती अजून शेवटचे 24 चेंडू शिल्लक म्हणजे 4 षटकांचा खेळ बाकी आहे धाव संख्या झाली आहे ती विजय केरवाडा संघाची ती म्हणजे 6 तर देवबागच्या वतीनं वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन प्रथमेश राऊत यांनी आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी एक चौकार आणि एक षटकार खेचलेलं देवबाग संघासाठी थोडंफार हातभार लावलेला आपल्या संघाचं धाव संख्या वाढवतो प्रथमेश आता गोलंदाजी करताना दिसतात त्याचं समाचार घेतो लतेश साळगावकर सलामीसाठी गेलेली जोडी मैदानात अजून तशीच दिसतात केरवाडा संघाच्या वतीनं प्रथमेश आणि लतेश पुढ्यातली एक चोरटी धाव घेतली दोन्ही फलंदाज उजव्या एसटीच्या बरोबर बाहेर जाणारो चेंडू पंच स्वैर म्हणून घोषित करतात मालवणी सांगूचा झाला तर इतभर तावसाने हातभर बी तसं हो चेंडू चेंडू व स्वैर जाता एक फुकटची धाव मिळते आणि चोरटी धाव सुद्धा घेतात म्हणजे एकूण धाव वसूल करतात या चेंडूवर म्हणजे धाव संख्या झाली आहे ती 8 चांगली टिचून गोलंदाजी करूची लगात प्रथमेश तुका तुझा सामना जिंकवण्यासाठी आता मात्र फुलटा चेंडू दाजी दूर सारख्या बस फलंदाजा त्याचं पुरेपूर समाज आणि झेल सुट्टा बाहेर बाहेर तू लाईन म्हणा लाईनमन झेल सोडता 200 रुपये हातातील लक्ष्मी घालून बसता हातात काहीतरी भोग पडता हाताचा गुलाम फाटता 200 रुपयाचा धनादेश चुकता ह्या लाईनमन साठी आणि हे षटकार मात्र दाजीच्या खात्यात जमा होता खरपूस समाचार घेतो तो प्रथमेशच्या गोलंदाजाची पुन्हा तसंच फटको मारचा प्रयत्न होतो डीप स्क्वेअर लगून क्षेत्ररक्षण धावत आहे चांगली फेक प्रथमेश फराडकरची चांगली क्षेत्ररक्षण एकाच धावा समाधान मानूच लागतात दाजी दुरस सारख्या फलंदाजाक धाव संख्या झाली आहे ती 15 दुसरा षटक चालू असताना एक मोठो फटको दाजीच्या बॅटमधनं बघूक मिळालो पुन्हा एकदा लते सामना करीत तो प्रथमेशच्या गोलंदाजीचं फुलटॉस पदू चेंडू चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करून गुलमात जाऊन चेंडू पडता आणि पहिलं धक्को बसता तो विजय केरवाडा संघात पहिला कलाम आपल्या नावावर लावून घेतल्यानं तो म्हणजे प्रथमेश राऊ या गोलंदाजान एक गडी बाद करून घेतला प्रत्येक ह्याच्यात आपलं सिंहाचं वाटो दाखवता तो म्हणजे प्रथमेश राऊ फलंदाजी करताना सुद्धा आता गोलंदाजी सुद्धा एक महत्वाचं गडी बाद करता पण अजून फलंदाजीचं विचार केला तर केरवाडा संघात अगदी फलंदाजाचं भरणं ठासू ना लतेशची जागा घेतात नवीन फलंदाज नितेश लोणे शरीर एसटीकडे जाऊ नका या फलंदाजांच्या मनगटात ताकद भरपूर चेंडूक सीमा पार धाडूची ताकद या फलंदाजांमध्ये ठासून भरलेली तोच नितेश आता सामना करत प्रथमेश राऊच्या गोलंदाजीचं मैदानाच्या चारही बाजून बघला सरखा चकच प्रेक्षक दाबून भरलेला दाटी वाटून बसलेले लाईनमन 200 रुपयाची आशा मनात ठेवून प्रथमेश पुढचं चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवरती मोठो फटको मारूचा प्रयत्न होतो लतेशचं काहीतरी चुकता बॅटची खालची कडा घेऊन रमेश घाटवाच्या हातात जाऊन चेंडूचा एक धाव मात्र मिळता सांघिक धाव संख्या होता ती म्हणजे 16 अजून 16 धावांची गरज शेवटचे 20 चेंडू शिल्लक ओके 16 धावांची गरज प्रथमेश शॉर्टपिट पदे चेंडू त्याचा पुरेपूर फायदो रमेश घाटू आपली मान वर करून चेंडूकडे बघता चेंडू
षटकार चेंडू सीमा पार होता। दाजी जुरे बैट मन निगाले दुसरो मोटो फटको प्रथमेश पाटी रुटले दुसरो मोटो वल धाव संख्या जाली षटकार निशी मे 22 डबल दुरी चो गेम है। स्कोर बुक वरती संगत मजे सहकारी मित्र भूपेश मोंडकर सर पुनः एकदा तसो फटको मारचो प्रयत्न होतो चांगला क्षेत्ररक्षण रमेश घाटवकर सुन कधी क्षेत्ररक्षण खेळत नसता तरी सुद्धा आपल्या संघासाठी जाऊन उभे राहिलो कारण एक क्षेत्ररक्षक दुखापत जाऊन बाहेर पडतलो त्याच्या जागेवरती रमेश स्वतः क्षेत्ररक्षण करताना दिसता। दोन षटकांचा खेळ पुरता सांघिक धावसंख्या होता ती म्हणजे 23। दुसरा पॉवर प्लेचा वापर होताना दिसता म्हणजे तीन प्लेयर हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील। धावसंख्या झाली होती 23 शेवटचे 18 चेंडू आणि 9 धावांची गरज म्हणजे दोन चेंडू मागे एक धावाची सरासरी असा समीकरण राहिला होता अंतिम सामन्यात। तिसरा षटक घेऊन देवबाग संघाच्या वतीन लक्ष्मण मोंडकर लोकल पद चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून कल्याण चांगला फॉलो चांगली थ्रो एसटी उद्ध्वस्त करता एका सिंगल एसटी वरती अचूक वेध घेता तो म्हणजे लक्ष्मण मोंडकर आणि दाजी धुरत धावबाद होऊन तंबूत परतता एक चांगला क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला क्षेत्ररक्षण लक्ष्मण संघासाठी करता तेवढीच अचूक फेक करता आणि एकच असलेली एसटी उद्ध्वस्त करता आणि दाजी तंबूचं रस्ते दाखवता। आता दाजीची जागा घेऊन होता 9 फलंदाज अक्षय घाटवळ कालचो दिवस या अक्षयने गाजवलेलो तो अक्षय आता मैदानाच्या दिशेत उतरताना दिसता नॉन स्ट्राइक एंड वरती धाव संख्या मात्र स्थिर स्थिरावलेली ती म्हणजे 23 अजून 9 धावेची गरज 17 चेंडू आणि 9 धावा चांगली सुरुवात या षटकातून करून दाखवता लक्ष्मण मोंडकर आपल्या संघासाठी। याच्या अगोदरच्या सामन्यात सुद्धा 3 गडी बाद करून एकच धाव खर्च करतो जो लक्ष्मण। आता मात्र त्याचा पूर्व समाचार घेतलो तो नितेश लोणे या फलंदाजान सीमारेषेच्या बाहेर ते 200 रुपयाचा मानकरी ठरता आणि स्वतःच्या खिशात 200 रुपये घालून घेता तो क्षेत्ररक्षक लाईनमन म्हणून काम करता। निलेश मेस्त्री 200 रुपयाचा धनादेश तुझ्या खिशात जाऊन पडता। ह्याच्या आधी बऱ्याच जणांनी आपल्या छातीची माती केली डोपराबरोबर आपटून घेतले पण 200 रुपये कोणाक नाही मिळाले। पुन्हा एकदा मोठं फटको नितेशच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषा बाहेर चौकार धावसंख्या झाली होती 33 म्हणजे झाले 33 आणि सामनं विजय करता तो म्हणजे विजय केरवाडा संघ ज्या नावातच विजय तोच विजय ठरता विजय केरवाडा विजय चौकार बघूक मिळाला तो नितेश लोणेच्या बॅटमधनं आणि तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरती सामना विजय संपादन करतात 33 धावांचं लक्ष पूरा करतात तो म्हणजे विजय केरवाडा संघ आणि खूप 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 अभिनंदन विजय केरवाडा संघाचा ज्यांनी ह्या जय बजरंग मळी संघ जय बजरंग मळी चषकावर आपलं नाव कोरला तसंच अभिनंदन धोबक संघाचा सुद्धा द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले। खूप मोठा खेळ करू चालवलं इथपर्यंत यावच्यासाठी दोन्ही संघांका खूप खूप अभिनंदन दोन्ही संघांचा धन्यवाद।